कोकण भागातील 10 पर्यटन स्थळे साधारणतः कोकणात जाण्यासाठी ऑक्टोबर ते मे या महिन्यात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. एप्रिल आणि मे या महिन्यात कोकणात आंब्याचा आनंदही घेता येतो. रायगड, रत्नागिरी या दोन जिल्ह्यात जास्त पर्यटक येत असतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले टॉप 10 मराठी या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण या व्हिडिओमधून कोकण भागातील 10 पर्यटन स्थळांचा आढावा घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 10, तारकर्ली बीच. मित्रांनो, कोकणात आल्यानंतर सर्वात आधी ओढ लागते ती समुद्रकिनाऱ्याची, आणि कोकणामध्ये तारकर्ली नावाचा हा समुद्रकिनारा खूपच प्रसिद्ध आहे. कारण नुकतेच या समुद्रकिनाऱ्यावर स्क्यूबा डायव्हिंग आणि विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज सुरू केलेल्या आहेत. तारकर्ली नावाच्या या बीचवर तुम्हाला डॉल्फिन बघण्याचा आनंदही घेता येईल. या बीचवर जाण्यासाठी मडगाव स्टेशनवरून रिक्षा किंवा बसची सोय करता येईल. नंबर 9, लोकमान्य टिळक हाऊस. लोकमान्य टिळक म्हटले की एक रुबाबदार मराठी व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर येते. लोकमान्य टिळकांचे घर हे रत्नागिरीमध्येच आहे. आजही अनेक पर्यटकांसाठी हे घर उघडे आहे. जर तुम्ही सहलीसाठी कोकणात जाणार असाल तर नक्की या पर्यटन स्थळाला भेट द्या. हे घर पाहिल्यानंतर तुम्हाला लोकमान्य टिळकांचा अभिमान वाटेल. नंबर 8, श्रीवर्धन बीच. अतिशय शांत आणि रमणीय असणारा हा समुद्रकिनारा त्याच्या स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध किनाऱ्यापैकी हा एक समुद्रकिनारा आहे. येथे तुम्हाला समुद्री लाटांचा आनंद घेता येईल. या ठिकाणी सूर्यास्ताच्या वेळी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. श्रीवर्धनमधील लक्ष्मीनारायण हे मंदिर खूपच प्रसिद्ध आहे. नंबर 7, थिबा राजवाडा. कोकणामध्ये थिबा राजवाडा हा रत्नागिरीमध्ये आहे. या ठिकाणी पर्यटनासाठी समुद्रकिनाऱ्यापासून राजवाड्यापर्यंत सर्व काही आहे. या राजवाड्यात प्रादेशिक वस्तुसंग्रहालय देखील आहे. पूर्वी ब्रह्मदेशाच्या थिबा मिन या राजाला नजर कैदेत ठेवण्यात आले होते. थिबा राजवाडा हा ब्रिटिशांनी बांधलेला असून आत्ता ते एक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. नंबर 6, किहिम समुद्रकिनारा. अलिबागमध्ये असणारा हा कोकणातील स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात नौदलासाठी हा समुद्रकिनारा महत्त्वाचा मानण्यात आला होता. आत्ता या समुद्रकिनाऱ्यावर अनेक पर्यटक फिरायला येत असतात. या समुद्रकिनाऱ्यावर तुम्हाला पांढऱ्या वाळूमध्ये फिरण्याचा आनंद घेता येईल. नंबर 5, मुरुड जंजिरा. अलिबागमधील मुरुड जंजिरा हे ठिकाण कोकणातील प्रसिद्ध ठिकाणापैकी एक आहे. रायगड जिल्ह्यातील हा किल्ला महाराष्ट्रामध्ये खूपच प्रसिद्ध आहे. हा किल्ला चारी बाजूंनी अरबी समुद्रांनी वेढलेला आहे. जंजिरा याचा अर्थ समुद्रांनी वेढलेला असाही होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा किल्ला शेवटपर्यंत अजय राहिला. नंबर 4, आरेवारे समुद्रकिनारा. रत्नागिरीमधला आरेवारे हा बीच अतिशय स्वच्छ आणि शांत समुद्रकिनारा आहे. या ठिकाणी तुम्हाला मनाला मिळणारी शांतता आणि स्वच्छपणा हा आकर्षणाचा विषय आहे. दोन्ही बाजूला डोंगर आणि मध्येच समुद्र असा नजारा तुम्हाला इथे पाहायला मिळेल. या ठिकाणी बरेच पर्यटक दिवसेंदिवस या पर्यटन स्थळाला भेट देतात. नंबर 3, रायगड किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील राजधानी म्हणून ओळखला जाणारा रायगड किल्ला महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ल्यापैकी एक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा भाग कोकण पट्ट्यात येतो. इतक्या वर्षानंतरही महाराष्ट्राने रायगड किल्ल्याची शान जपून ठेवलेली आहे. दरवर्षी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला मोठा सोहळा साजरा करण्यात येतो. नंबर 2, दापोली. मुंबईपासून फक्त काही अंतरावर असणारे हे ठिकाण कोकणाचे हृदय म्हणून ओळखले जाते. दापोलीला तुम्हाला निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेता येईल. निसर्गाचे वरदान लाभलेल्या दापोली या ठिकाणाला दररोज कितीतरी पर्यटक येत असतात. मित्रांनो, तुम्ही कधी कोकण सहल काढली तर नक्की या पर्यटन स्थळाला भेट द्या. नंबर 1, गणपतीपुळे. कोकण म्हणजे एक प्रकारचे गणपतीपुळेच झालं आहे. 1600 वर्षापूर्वीचे स्वयंभू गणपती मंदिर हे येथील एक वैशिष्ट्य आहे. हा समुद्रकिनारा कोकणात खूपच प्रसिद्ध आहे. या ठिकाणी गणपती मंदिर असल्याकारणाने या ठिकाणाला पवित्र मानलं जातं. येथे जाण्यासाठी तुम्हाला मुंबई सेंट्रलवरून ST व ट्रेनची सोय आहे. तर मित्रांनो, ही होती कोकण भागातील 10 पर्यटन स्थळे. तुम्ही यामधील कोणकोणत्या पर्यटन स्थळांना भेट दिली आहे ते आम्हाला कमेंट करून कळवा. आणि हां, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील.